खटका पशी कशी होईल ती, तिचं उत्पन्न ऊन नाही तहान नाही सारखं जे आहे ते असं नाही काय नाही कसं आहे खोकला नाही सर्दी नाही हेर जाते काही झालं तर मग तुम्ही कसं करतात काय काय नाही आपलं खाता सोडा घ्यायचा जाते तेल बस थोडंफार बांधवांनो स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तर पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितलेले आहेत. आपण शेळीपालनामधले आपण बघतो की शेळीपालन करत असताना आता जे जुनं होतं, पहिलं फिरतं शेळीपालन असायचं, आता त्याला व्यवसायाचं स्वरूप प्राप्त झालं. एक करिअर म्हणून जे व्यावसायिक आहेत, नवयुवक तरुण आहेत, ते पाहत असतात आणि भले मोठे असे शेड बनवत असतात, पण अजूनही जे जुनं फिरतं शेळीपालन आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं. आपले जे जुने वयस्कर माणसं असतात किंवा जे आपले पूर्वज आहेत पहिले, तर ते अजूनही जुन्या पद्धतीने शेळीपालन करत असतात. तर मित्रांनो, आज आपण अशाच एका शेळीपालनाची माहिती पाहणार आहोत. आपल्यासोबत एक वयस्कर बाबा आहेत, त्यांच्या एक लहान मोठ्या 10-12 शेळ्या आहेत. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की बाबा एवढ्याही वयामध्ये, समजा एवढं वय झालं त्यांचं, तर एवढ्या वयामध्ये शेळीपालन करतात. तर जे आपले नवयुवक तरुण आहेत त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, बाबा कोण आपण सविस्तर माहिती पाहूया. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपण पाहूया बाबा कोण सविस्तर माहिती. तर नमस्कार बाबा. तर आपलं संपूर्ण नाव सांगा आपल्या प्रेक्षकासाठी. सुदाम बाबू कांबळे. आपलं ठिकाण गावाचं? शिरापूर. शिरापूर, बैर शिरापूर. बैर शिरापूर. तर बाबा आम्हाला सांगा, आपल्याकडे एक लहान मोठ्या 10-12 शेळ्या आहेत. हा, 10-12. हा, तर आपण हे जे व्यवसाय शेळी पालनाचा किती वर्षापासून करतायत? 20 वर्षाच्या पुढे झालं. 20 वर्षाच्या पुढे झालंय. तर बाबा शेळी पालनाचा तुमचा अनुभव सांगा आपल्याला. शेळीत म्हणजे असं आहे, चांगल्या दर्शा घ्यायला ऐकत एक शेळी. हा हा. 5-7 हजाराला एक बकरी, 6 महिने. हा हा. पुन्हा साला 2 वेळेस शेळी. दोन वेळा. हा हा. जर 10 शेळ्या असल्या 1-2 लाखाचं उत्पन्न होतं. तर बाबा तुम्ही जे हे शेळी पालनाची सुरुवात केली होती, आता तुमचं बरंच वय आहे, तर आपण ही शेळी पालनाची सुरुवात कधीपासून केलेली होती? 20 वर्ष झालं. मी एकच घेतली ती पहिली. हा हा. एका शेळीचं इतकं कमीच कमी 100 ते 200 शेळ्या झाल्या. हा. लेकी नाती. हा हा. असे होते म्हणजे कलम पुरत गेला. हा हा. पाळल्याने तर 100 शेळी झाले. 100 शेळी. बर बाबा, आता कसं शेळी पालन, जसं गाय पालन आहे, म्हशी, बऱ्याच लोक जण तसा व्यवसाय करतात, तुम्हाला शेळी पालन का करा वाटलं? शेळी पालन म्हणजे मोकर आपली मागरायची शेळी. हा. त्याचं लक्षातच घेतलं नाही. हा हा. 2-4 जाणारं असत. हा. जाणारं सोडायची. हा. बस सांभाळायची. हा. तिथून पुढे सवर आली, खाण झालं की हा फिरायचं कुठतरी डोंगराला. असं आता ह्यांना घरी चारा असतो का? असं तुम्ही चार? नाही नाही, फुकटच्या चारा सगळं बाहेर फिरून. हा, बाहेर अजिबात काही नाही. एक म्हणजे ह्याला काही खर्चच नाही. बिगर धुळीचा फकीर येते. हा हा. कुठे तरुण यायचं त्याला इकडच टाकायचं नाही, काय नाही, काय नाही. तर आपल्याकडे आता हे जे शेळ्या आहेत समजा, तर ह्या शेळ्याची तुमची विक्री कशी करतात तुम्ही? समजा म्हणजे बकरा असतं किंवा एखादा पाठवा. ऑटोमॅटिक लोक येतात, व्यापारी. व्यापारी लोक. हा. कालच इकले दोन. हा हा. 15-15 हजार. तर बाबा आपल्याकडे आता हे जे शेळ्या आहेत ना, तर ह्या शेळ्यांना कसं असतंय, आपण खुराक देत असतो. बरेच लोक असतात त्यांना माहीत नसतं. हा, खुराक द्यावं पाळीव शेळ्याला द्यावंच लागतं, पण आम्ही खुराक फिराक काही देत नाही. काही देत नाही. जे गहू असतं किंवा पेंड असतं विचारतात. गहू काही अडचणी खरकांची विचारतात. जवळ जर शेळी आली तर कंटिन्यू म्हणून खुराक नाही. असं आहे का? करून येत म्हणजे काय पेंडी टाकायची काय. हा हा. फक्त पाय मिळून. पाय मिळून. बरं, आता तुमचं एवढं वय झालं, आता कवर हे समजा तुम्ही करणार आहे हे दे काय अनेक वर्ष जाऊन होती, पुन्हा दोनच ठेवायचे. हा. कुठे एक हातात धरून बसायचं बांधर. बरं, सरासरी आपलं आता जे बकरं असते, तर आपल्याकडे बकरं कितीला विक्री होतं? 6-7 हजार. किती महिन्याचं? 4 महिन्याचं. 5 महिने. 4 महिन्याचं. 4 महिन्याचं बकरी जातं 5-6 हजार. हा. 7-8 हजाराचं जातं. 6-6, 6.5. आणि शिळी? शिळी नको.
शेळी पुन्हा प्लस राहणार. आता तुमच्याकडे जे शेळ्या आहेत आपण बघतो लहान मोठ्या शेळ्या, एखादी शेळी तुम्हाला विकायची म्हणल्या तर तुम्ही सरासरी कितीला विकू शकता? सांगतो 15,000-16,000 किंमत. द्यायची 13-14. तर बाबा आपल्याकडे ही जी जात आहे, जात कुठली आपल्याकडे? कोकणी बोरी. तर तुम्हाला कसं अनुभव नव्हतं हे घेतला? एक जण आमचा पाडगावचा माणूस आहे, तुमच्यासाठी दोघ जण आहे. त्यांनी गाडी उभा केली, शूटिंग काढली शेळी. हा, म्हणजे बाबा शेळ्या कुठे घेतल्या? म्हणलं खाटका पशी पैसे घेतली. तिथं उत्पन्न नाही. ते म्हणलं फक्त माझ्या 100 शेळ्यात एक शेळी आली. हा हा, कोकणी बोरी जाती. कोकणी बोरी जाती. हा, आणि पुन्हा मग इथं चिन्ह होतं का कुठे? हा हा, त्याच्या होत्या ती. हा हा, ना त्याच्या शेळ्या. हा हा, त्यांनी ओळख केली. मला ही जात कोकणी बोरी जाते. त्याच्यापासूनच ही वाढत सगळं? त्याच्यापासून. जवळपास खा, दोन तीन तीन पिल्ले देते. असं आहे का? आणि आता सगळ्या तेच जातीच्या का? सगळ्या कुठं? तर मित्रांनो, आपण आपल्या जे मराठवाडा विभागामध्ये जे बघतो शेळ्याच्या जाती, त्या सर्व गावरान जातीच्या असतात. उस्मानाबादी आहे, शिरोई आहे, तोतापुरी आहे, काठेवाडी आहे, भरपूर जाती. तर पण आज बाबांनी जी सांगितली जात मी पहिल्या वेळेस पाहतोय. कुठली बाबा म्हणले? कोकणी बोरी. कोकणी बोरी ही जात आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाठीमागं शेळ्या चारतात. तुम्हाला मी दाखवतो कोकणी बोरी जात. तर मित्रांनो, ही जात तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता नवगण राजुरीपाशी, आपलं बैर शिरापूर म्हणून गाव आहे. तर तिथं बाबाचा ऍड्रेस आहे. तर आपण दिलेल्या स्क्रीन नंबरवरती तुम्हाला जर आधी निवास कांबळे. निवास कांबळे. तर मित्रांनो, आपण दिलेल्या स्क्रीनवरती नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता. जर कोणाला जर शेळ्या घ्यायच्या असत्या किंवा काही माहिती जर पाहिजे असेल, कारण जे जुने पशुपालक हे आहेत ओरिजिनल, म्हणजे काय होतं ह्यांना अनुभव असतो. शेळी आडली नडली बरं बाबा, एक महत्त्वाचा प्रश्न राहिला. जर नवीन जर लोक शेळी पालन करायचं म्हणलं, लई मोठ्या शेळ्या घेते, तर काय होतं मग आजार येतो. आजार आला की त्यांना कसं असतं, मग ते लस द्या, कुठं औषध पाणी करा. तर तुमच्याकडे सगळं शेळ्याला काय झालं? लसच नाही ह्या जातीला. हा हा, ऊन नाही तहान नाही सारखं जे आहे ते असं जसं आहे तसं. बरं, एखाद्या वेळेस शेळ्यांना काही नाही, गोळी नाही, काय नाही, खोकला नाही, सर्दी नाही, ह्या जातीला काही नाही. बरं, शेळींना एखाद्या असलं पोट खुगी काही झालं तर मग तुम्ही कसं करतात? काय काय नाही, आपलं खाता सोडा घ्यायचा जास्ती तेल बस थोडं पाडलं की लगेच शेळी मोकळी होती. हा बरं, ते गहू वगैरे खाल्ल्यावर जास्त जास्त गहू ठेवायचे ठेवायचेच नाही. गहू काय होतं, चीक होतो. हा हा, चीक झाल्याच्यानंतर आपण कोरड्याला जसं करतो हा तसं गहू फुगवतो. हा हा, अन्न पचन क्रिया होत नाही. हा हा, ते लागेल असतो. हा, गर्भाला ती दाट होतो. हा हा, त्याच्यामुळे खल्ली ती गहू द्यायचे नाही. गहू जर दिले तर ते चिकट होऊन अन्न पचनला थोडा प्रॉब्लेम येतो, आणि शेळ्याला म्हणजे ते पोट फुगल्याच्या नंतर मग शेळ्या अशा दगावल्या जातात. तर हा बाबाचा छोटा अनुभव होता. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही वाटलं तर बाबाला तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही पाहू शकता की आपले एवढे वयस्कर बाबा आहेत, आणि या वयामध्येही ते शेळी पालन करतात. कुठलाही त्यांचं म्हणणं आहे की ह्या शेळ्यांना कुठलाही खर्च नाही, आपला बाहेरचा चारा घरगुती काहीही चारा नाही, दिवसभर ज्या बाहेर खात्यान तेवढंच काय येतं. तुम्ही बघू शकता इथं मोकळं शेत दिसतं उसाचं, आणि त्यामध्ये हे शेळ्या चरताना दिसतात. तर बाबाचा तुम्ही आता अनुभव ऐकला. तर बाबा आम्हाला सांगा की समजा आता आमच्यासारखे जे तरुण आहेत किंवा जे आता नोकऱ्या नाहीत काही नाहीत, मग आता असलं शेळी पालन करण्याच्या विचारामध्ये असतात की आपल्याला शेळी पालन करायचंय, पण कसं असतं शेळ करतात मोठं चारा, तर त्यांच्यासाठी काय सांगतात की शेळी पालन कसं फायद्याचं आहे? काय फायद्यात आहे ना, शेळी जित्रप घ्यायचं, खाऊ घालायचं, चांगलं उत्पन्न बेस्ट होईल. तर एखाद्याला समजा सुरुवात करायची तर किती शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे? बरं, सुरुवात आपली हालत असेल तशी. हा, सांभाळ चांगला असतो तर 10 शेळ्या घ्यायची. हा, 10 शेळ्या मग भरपूर कमी होते. 10 शेळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. 3-3 2-2 पिल्ले दिले किती व्हायला लागले? 10 शेळ्या. तर आपल्याकडे जे शेळ्या सध्या, तर शेळ्या किती पिल्ले देतात? समजा काही शेळी एक देते, काही दोन देते, काही दोन देतात, काही तीन देतात. हा हा, पण सगळ्यात म्हणजे शेळी जी असती तर काहीच मन कसं असतं, समजा 3 जर पिल्ले जर झाले लय झंझट. हा, पहिल्यांदा 2 सोडायचे, मागून एकट्याला पाजायचे, एक तर डोंगर पिटून आल्यावर गार होतो मग. हा हा, ती झंझट लय द्या. हा, तर मग शेळी कशी निवडायला पाहिजे? आपण 2 पिल्ल्याची 3 पिल्ल्याची शेळी चांगली सुधारित जाते. पण असं सरासरी 2 पिल्ल्याची चांगली? 2 पिल्ले. आणि 2 पिल्ले असली की जिंदा. बरं, सुरुवात करत असताना आपण ह्या 2 पिल्ल्याच्या शेळ्या घ्यायला पाहिजेत का आपलं पहिल्यावर घ्यायला पाहिजेत? नाही, पिल्या पोटफळ्या घेतलं तरी जमत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बाबाचा अनुभव असा आहे की ते सांगतायत की
तुम्ही जे तीन पिल्ल्याच्या लोक घेतात शेळ्या, तर त्याच्यापासून प्रॉब्लेम होतो. शेळ्या ज्या वेळेस शिळी इली जातील, तीन पिल्ले असले की त्यांनी आता सांगितलं की पाजायचा प्रॉब्लेम, त्यामुळे तुम्ही म्हणजे पहिला रू शिळी घेऊ शकता आणि असं शिळी पालन करू शकता. तर हा बाबाचा आपला एक छोटेखानी अनुभव होता आणि हे फिरतं शिळी पालन तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आपला हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जाता जाता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो वरती जी बेल दिसते त्या बेलला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे आपले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.